नमस्कार, आज आपण पुन्हा एकदा गेट इन्स्पायर्डच्या आपल्या एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्तीला भेटणार आहे. आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस गेट इन्स्पायर्डच्या माध्यमातून काही नवनवीन लोकांना आपल्या समोर घेऊन येणं, त्यांचे अनुभव, त्यांचे व्यवसायातले अनुभव, त्यांच्या आयुष्यातले अनुभव तुमच्या समोर आणून त्याच्यातून आपण कसं अजून काही लोकांना प्रोत्साहन देऊ शकतो, त्यांना मोटिवेट करू शकतो, त्यांना इन्स्पायर करू शकतो, त्यासाठी ही सिरीज आपण गेट इन्स्पायर्डची सुरू केली. आज या गेट इन्स्पायर्डच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची भेट घालून देणार आहे की ज्यांनी अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज फक्त महाराष्ट्र किंवा भारतामध्येच नव्हे तर देशामध्ये त्यांनी एक सॉफ्टवेअर कंपनी ESDSच्या माध्यमातून तयार केलेली आहे. त्यांचं शिक्षण खरं तर आपल्या संगमनेरच्या अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे असे पियुष सोमानी आपल्यासोबत आज आहे. पियुष खरं तर माझे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत आणि मी त्यांना कायम जेव्हा बघतो तेव्हा काहीतरी पियुष तुमच्याकडे आलं की नवीन शिकायला मिळतं असं मला सतत जाणवतं. म्हणजे अगदी तुमच्या हेल्थ कॉन्शियसनेसपासून ते बिझनेस अक्युमेंटपर्यंत मी सतत काही ना काही बघत असतो की नवीन काय काय त्यांच्याकडून शिकायला मिळत असतं. आणि म्हणून माझी फार दिवसांची इच्छा होती की एक आपला एक कॅज्युअल इंटरव्ह्यू घ्यावा आणि एकदा सगळ्यांसमोर हा विषय आला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं, आपल्यातले अनेक लोक पुढे जात असतात परंतु बऱ्याच लोकांना ते माहीत नसतं. म्हणून मला असं वाटलं की आपल्याला याच्यामध्ये बोलवावं. गेट इन्स्पायर्डच्या माध्यमातून जो सोशल मीडिया फॉलोईंग माझ्याकडे आहे त्या फॉलोईंग मध्ये एक काहीतरी चांगलं असं व्यक्तींची भेट घालून एक चांगलं काहीतरी कॉन्टेंट द्यावा जेणेकरून त्याच्यातून एक चार दोन जरी लोक इन्स्पायर झाले आणि काहीतरी नवीन जर त्यांनी केलं तर निश्चितच अजून पियुष सोमानी कसे तयार होतील हा आपला खरा ह्याच्यातला उद्देश आहे. म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी बोलवलंय. तर तुमचं सहज काय बॅकग्राऊंड आहे त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता की कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात ही कल्पना आली की ही कंपनी स्टार्ट करावी आणि कशा पद्धतीने तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा होता किंवा काय असं एकदम कॅज्युअल आहे. याला इंटरव्ह्यूचं स्वरूप नाही आहे, एकदम कॅज्युअली आपण याच्यामध्ये गप्पा मारणार आहे तर आपण बोलू शकतो. साधारण स्कूलमध्ये असताना एक शपथ घेतली होती मी की आयुष्यात कधीही कम्प्युटरला हात लावणार नाही. अच्छा, अशी काय शपथ घ्यायचं कारण? मी ज्या स्कूलमध्ये होतो त्या स्कूलमध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे कम्प्युटर होते ते पूर्ण वेळेस ते कम्प्युटरची चर्चा करायचे, बाकी त्यांना काही दुसरं काही सुचायचंच नाही. तर त्यामुळे माझ्या मनामध्ये ते हळूहळू कम्प्युटरसाठीच थोडस एक हे तयार झालं की मला कम्प्युटरला हातच लावायचं नाही, यांच्यासारखं मला बनायचं नाही म्हणून. पण नेमकी असं झालं की 12वी नंतर इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यायची होती आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कुठेच अवेलेबल नाही, मेकॅनिकल नाही, सिव्हिल नाही, प्रोडक्शन नाही, कुठेच नाही माझ्यासाठी. आणि पेड कॅटेगरीमध्ये फक्त एकच सीट म्हणजे शिल्लक होती, ती सुद्धा आपल्या अमृतवाहिनी कॉलेजचीच होती आणि ती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये. एकदम स्ट्रेसफुल पिरियड होता तो माझ्यासाठी आणि पप्पांसाठी की मला इंजिनियर बनायचं आहे त्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आणि मला जे बनायचं ते माझ्याकडे ऑप्शन पण अवेलेबल नाही. तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सिलेक्ट केल्यानंतर मग पर्याय नव्हता दुसरं, तिथे आलो अमृतवाहिनी कॉलेजला आलो. तिकडे फर्स्ट इयरला एक्सपेक्टेड होतं की मी फर्स्ट इयर चांगल्या पद्धतीने क्लिअर करेल आणि मग मेकॅनिकलमध्ये शिफ्ट होईल. तर नेमकं असं झालं की फर्स्ट इयरमध्ये माझे युनिव्हर्सिटीच्या कृपेमुळे 5 सब्जेक्ट राहून गेले. अरे बापरे. तर मग एक वर्ष घरी बसण्याची वेळ आली त्यात आणि वायडी हा इयर ड्रॉप झाला त्यामुळे. पण भरपूर चांगल्या गोष्टी घडल्या. तो ती जे ते जे फेल्युअर होतं त्या फेल्युअरमुळे खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक तर मनात जो लहानपणापासून फेअर ऑफ फेल्युअर होता, जे सारखी सारखी प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये भीती, अभ्यासाची भीती, याची भीती, त्याची भीती, प्रत्येक गोष्टीची भीती, ती भीती माझ्या मनातनं निघून गेली. आणि दुसरं म्हणजे जी शपथ घेतली होती की कम्प्युटरला कधीच हात लावणार नाही, तर पप्पांनी बळजबरी मला कम्प्युटर क्लास लावून दिला आणि तिथे जाऊन फी भरून आले आणि म्हटलं की हे बघ मी 2000 रुपये फी भरून आलोय, आता तुला जायचंय तर जा नंतर नको जाऊ. तर मला आधीच लाज वाटत होती की आपल्यामुळे पप्पांचे पैसे बुडाले एका वर्षाचे आणि त्यानंतर परत आता हे नको व्हायला. म्हणून मी बळजबरी त्या कम्प्युटर क्लासला गेलो आणि एका महिन्यातच मी एकदम अक्षरशः एक्सपर्ट झालो C++ प्रोग्रामिंग मध्ये. मग तिथून मला तो कॉन्फिडन्स आला की आपण काहीही शिकू शकतो.
आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जर मन लावला तर आपण ती गोष्ट चांगली करू शकतो. आणि मग तिथून जेव्हा सेकंड इयर मध्ये आलो इंजिनिअरिंग मध्ये तो एक टोटल ट्रान्सफॉर्मेशन झालेला होता माझ्यामध्ये. आणि मग तिथून मी थेअरी सब्जेक्ट मध्ये टॉपर सुद्धा व्हायला लागलो थर्ड इयर पासून. मला बघून मग ज्युनियर जे लोक होते कॉलेजमध्ये की अरे बोले ये अगर मतलब टॉपर हो सकता है सब्जेक्ट का तो हम तो इससे ज्यादा ही ला सकते नंबर, ते लोकांमध्ये तशी ती चॅलेंज व्हायला सुरुवात झाली. आणि मग तिथून मग माझे एचओडींनी खूप गाईड केलं मला. डॉक्टर जयंत चोपडे होते संगमनेरला अमृत वाहिनी कॉलेज, म्हणजे जे काही आहे मी आज मला वाटतं मेजरली एक त्यांचा रोल आहे आणि माझ्या पप्पांचा खूप मोठा रोल आहे. तर त्यांचं खूप जास्त लक्ष होतं माझ्यावरती, मला प्रत्येक लेक्चरला माझ्यावरतीच त्यांचं लक्ष असायचं. कुठेही कॉलेजमध्ये मी दिसलो की माझ्यावरतीच त्यांचं लक्ष. मग ते मग त्यांना मला तेव्हा काही समजलं नाही की का माझ्यावरती एवढं लक्ष त्यांचं. पण आता जेव्हा येतात ते ऑफिसला वगैरे तर तेव्हा सांगतात ते की तुझ्यामध्ये म्हणजे ना तुला ट्रिप ऑर्गनाईज करायचे, हे करायचे, ते करायचे, कुठलंही काय हे झाला प्रॉब्लेम झाला तर त्याच्यात तू इन्वॉल्व्ह, चांगलं काही घडलं तरी त्याच्यात तू इन्वॉल्व्ह, तर सगळं लक्ष होतं माझ्यावरती त्यांचं. त्यामुळे त्यांनी मला टार्गेट करून त्यांना काही गुण दिसले त्याच्यात, हा ऑर्गनायझेशनल स्किल्स दिसले. करेक्ट, तर त्यांना ते लीडरशिप स्किल्स दिसले की हा सगळं हे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये हा एकदम चांगला आहे. आणि जेव्हा टीचर्स डे ला जेव्हा एचओडी बनायचा रोल असायचा स्टुडंट्समध्ये तर ते एचओडी सुद्धा मलाच करायची, जेव्हा की मी टॉपर वगैरे काही नव्हतो. मला प्रॅक्टिकल मध्ये चांगले मार्क्स कोणीच द्यायचे आणि मला थेअरीमध्येच फक्त चांगले मार्क्स असायचे. टीचर मला इतर टीचर कोणीच मला पसंत करायचे नाही. आणि तसं तो स्टुडियस नव्हतोच मी कॉलेजमध्ये असताना, सगळ्या टीचर्सला माझा त्रासच व्हायचा, पण चोपडे सर मॅनेज करून घ्यायचे ते फक्त. आणि त्यांनी जो टार्गेट केला आणि मग त्यांनी मला फील करून दिलं की मी काहीतरी वेगळा आहे सगळ्यांपेक्षा, मला वेगळी ट्रीटमेंट मिळाल्यामुळे मला जाणीव झाली की मी काहीतरी डिफरंट आहे. आणि ते हळूहळू मग मला जे वडिलांपासून पण जे इन्स्पिरेशन मिळालं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर की साधारण माणसासारखा विचार करू नको, म्हटलं नाही मला जॉब करायचं, माझे तेवढेच स्वप्न आहेत जॉब करायचा आणि चांगल्या कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर वगैरेचा. आणि तसंच करता करता तुमच्यासारखं रिटायर व्हायचं असे छोटे मोठे स्वप्न होते, काही जास्त काहीच नव्हतं. पप्पा म्हणे तू 5 वर्ष घरात 1 रुपया आणू नको, पण तू स्वतःचं काहीतरी चालू कर. म्हटलं आता 1 रुपया कमवू नको म्हणजे हे कसं काय करायचं म्हटलं. पण तिथून मग तो एक कॉन्फिडन्स मिळाला की जर आपली गरजच नाही घर चालवण्यासाठी. पप्पा बँकेत होते, बँक ऑफ बडोडा, जी त्यांची जी काही 25,000 रुपये महिन्याची सॅलरी यायची ते पण की माझी सॅलरी सफिशियंट आहे घर चालवायला. आणि मग ते त्या बेसिसवरती त्यांनी मला फ्रीडम दिला. त्यामुळे मग मी काय मुंबईला 4 महिने जॉब केला. माझे मोठे मामाजी होते मुंबईला, ते म्हणाले की ये पागलो जैसा कोई भी 2,500 रुपये के सॅलरी का बॉम्बे में जॉब करके कोई फायदा नाही आहे, बोले तू वापस नाशिक जा. नाशिकला आलो तर इथे पप्पांचं इन्सिस्टन्स की तू जॉब नको करू, तू काहीतरी चालू कर. असं हे तीन जे महापुरुष माझ्या गुरु जे आले माझ्या आयुष्यात, डॉक्टर जयंत चोपडे आणि शिवशंकर टावरी आणि प्रकाशचंद्र सोमानी माझे वडील, यांनी इन्स्पायर केल्यामुळे मग डेअरिंग केली मी शेवटी. तर 2002 पासआउट झालो आणि 2003 एंड ऑफ 2003 मी कंपनी चालू करण्याचा डिसिजन घेतला. आल्या अडचणी आल्या, सुरुवातीला इमिजिएट सक्सेस पण मिळाला. मग त्याचं एक कारण हे नाही वाटत का तुम्हाला की नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरला किंवा आय टी इंजिनिअर किंवा कम्प्युटर इंजिनिअरला तशा त्या काळात 2003 तर अजिबातच ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या जॉबच्या. कदाचित इथं जर काही जॉबची ऑपॉर्च्युनिटी चांगली असती इन्फोसिस किंवा TCS सारखी कंपनी असती तर कदाचित तुम्ही जॉबच केला असता असं कधी कधी वाटतं का? हो मी गेलो सुद्धा होतो इन्फोसिसच्या इंटरव्ह्यूला, पण कसं आहे की माझंच आपल्या अमृतवाणी कॉलेजचा एक सिनियर माझ्या मागे बसला होता त्या रिटर्न टेस्टला आणि त्यांनी मला काहीतरी एक प्रश्न विचारला, मी त्याला हेल्प करायला गेलो, आम्हाला दोघांना त्यांनी बाहेर काढून टाकलं. त्यांनी ते म्हणजे माझं एकदम मला गॅरंटी होती की ते सिलेक्ट होऊनच जाणार आहे मी त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या टेस्ट मध्ये. तेव्हा ते शकुंतला देवीच्या फॉर्मॅट वरती इन्फोसिस मध्ये ते टेस्ट घ्यायचे आणि त्याच्यात मी चांगल्या पद्धतीने केलं सुद्धा होतं ते, पण आम्हाला काढून टाकल्यामुळे बाहेर मग ते इन्फोसिसची अपॉर्च्युनिटी माझ्याकडनं परमानेंटली निघून गेली. आणि नेमकं मग माझं बघून एक मित्राला असं वाटलं की अरे त्याला काय इन्फोसिसची अपॉर्च्युनिटी मिळत नाहीये, तो इन्फोसिस मध्ये गेला आणि पुढचे 2-3 वर्ष खूप फ्रस्ट्रेट होऊन तो बाहेर पडला इन्फोसिस मधनं. पण लकीली माझं असं झालं की मला इन्फोसिस मध्ये संधी नाही मिळाली आणि मग मी नाशिक मध्ये राहून मी काहीतरी स्वतःहून चालू करू शकलो. पण मग इलेक्ट्रॉनिक आणि IT असं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं तुमचं? मी जेव्हा सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये परत गेलो ना
तेव्हा मला जो सी सी प्लस प्लस मध्ये इंटरेस्ट यायला लागला होता. तर त्यामुळे मग मी इले आणि युनिव्हर्सिटीने फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केले होते की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला आय टीचे सब्जेक्ट इंट्रोड्यूस केले होते. आणि चोपडे सर आमच्या क्लासमध्ये आले आणि चोपडे सर म्हणे की अरे मला तर आता आयुष्यभर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सच करायला लागेल, पण तुमच्यासाठी संधी चालून आलेली आहे आणि तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट आता सोडून तुम्ही कम्प्युटरचे इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेऊ शकता. तर कोणाकोणाला कम्प्युटरचे इलेक्टिव्ह सब्जेक्ट घ्यायचे तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स सोडून द्या. मी लगेच उठून मी चालायला लागलो क्लासच्या बाहेर. तर सर म्हणे अरे इतकी पण घाई नको करू, मला ऍटलीस्ट तू सांग की तुला काय घ्यायचंय, तुला काय इंटरेस्ट आहे. तू लगेच उठून निघायला लागला. म्हटलं सर तुम्हीच बोला आता इलेक्ट्रॉनिक्स घ्यायची काही गरज नाही, तुम्ही निघून चालायला लागले. तसं माझं आणि त्यांचं रिलेशन वेगळं होतं, पण त्यांच्यामुळे ती संधी मिळाली. आणि युनिव्हर्सिटीने फर्स्ट टाइम 1999 मध्ये 2000 मध्ये त्यांनी ते इंट्रोड्यूस केलं की तुम्ही इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेऊ शकता. आणि ते इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेत गेलो. प्रत्येक सेमिस्टरला मी कम्प्युटरचे सब्जेक्ट घेत गेलो. त्याच्याने माझा इंटरेस्ट कम्प्युटरमध्ये पूर्णपणे वळाला. नाही माझं मला असं म्हणायचं होतं की नाशिकमध्ये जर जॉब अपॉर्च्युनिटी असती, कारण तुम्ही मुंबईत जॉब करत होते, 2500 रुपये तुम्ही सांगितलं की 2500 पगाराची होती, आणि मग मामाजींनी सांगितलं की मुंबईत 2500 जॉब करण्यापेक्षा तू नाशिकला जा. आणि जर तुम्ही नाशिकला परत आले असते आणि इथं तर काहीच अपॉर्च्युनिटीज नव्हत्या त्या काळामध्ये, तर त्या काळात तर अजिबातच नव्हत्या, अजूनही थोडं कमीच आहे असं म्हणतो आपण. जॉब अपॉर्च्युनिटी नव्हती म्हणून बिझनेस शिवाय पर्याय कसाही नव्हताच, आणि त्याच्यात घरून तुम्हाला बिझनेस करावा असंच एक इन्सिस्टन्स होतं, म्हणून आपण बिझनेसकडे गेले. परंतु बिझनेसमध्ये आल्यानंतर म्हणजे पहिला झटका कुठं लागला तू, म्हणजे पहिल्यांदा कसं कधी असा एखादा प्रसंग आला की कशासाठी बिझनेस केला, आपण नोकरी चांगली केली असती, असा एखादा प्रसंग आला का काय? नाही खूप वेळा तसा प्रसंग आला की एक तर स्ट्रेस, म्हणजे कॉलेजमध्ये असताना लाईफ अशी होती तिकडे की 24 तास एन्जॉय करायचो आम्ही अक्षरशः. फक्त एक्झाम आली की ते एक्झामचे 15-20 दिवस आधी अभ्यास करायचा, बस पीएल लागली की ते पीएल मध्ये आम्ही अभ्यास करायचो. तेवढा अभ्यास केला की एखाद 2-3 सब्जेक्ट मध्ये टॉपर पण आलो आणि झालं. म्हणजे असं इंजिनिअरिंग सेकंड हाफ जो होता तो माझ्यासाठी फार म्हणजे असा लाईटली एकदम इझी गो लकी टाइप्स होता. पण जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा लाईफ टोटली ट्रान्सफॉर्म झाली अक्षरशः. सकाळी म्हणजे मी सकाळी 10 पासून जर बसायचो मी कम्प्युटर वरती तर सकाळी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता झोपायला जायचो मी, आणि ते 3-4 तास झोपून परत 10 वाजता कम्प्युटर वरती. तर अमेरिकन टायमिंग मला सांभाळायला लागायचे पूर्ण. मला अमेरिकन टायमिंग आहेत, मग इंडियन टायमिंग मध्ये इंटरव्ह्यू घेणं आहे, युकेचे पण आर्स मला सांभाळायला लागायचे. तर सगळे म्हणजे 2 देशांचे बिझनेस आर्स, तर आपल्या इंडियन आर्स मध्ये इंटरव्ह्यू घ्यायचे. हे सगळं खूप स्ट्रेसफुल होतं. आणि जिथे आपल्याला बिझनेस करताना एकदम ओव्हर कॉन्फिडन्स असतो की अरे इथे काही होणार नाही, तिथे काही ना काहीतरी गडबड होतच असते बिझनेसमध्ये, कारण नॉलेज नसतं आपल्याला. आपण कुठल्याही कोर्समध्ये MBA मध्ये किंवा हार्वर्डमध्ये जाऊन आपण शिकून आलेलो नसतो की हे असं बघितलं पाहिजे. केस स्टडीज बघितलेल्या नसतात, रिस्क स्ट्रॅटेजीज आपल्याला माहीत नसतात. त्या टायमाला आपण काहीतरी रिस्क घेतो आणि एखाद 2-5 ठिकाणी तुमच्या चुका होतातच. तर ते घडलं स्टार्टिंगला म्हणजे सिंगल कम्प्युटर वरनं सुरुवात केली. सक्सेस भरपूर मिळाला आम्हाला इनिशियली पहिल्या 1 वर्षामध्ये. पण पहिला 1 वर्ष निघून गेल्यानंतर जो मग जो कठीण फेज आला त्या पिरियडमध्ये तर अशी परिस्थिती झाली की मार्च 2006 पासून तर ऑक्टोबर 2006 पर्यंत ते एकही कस्टमरने पे केलं नव्हतं आम्हाला. आणि माझ्याकडे जे काही शिल्लक होते पैसे मागच्या 1.5 वर्षामध्ये कमवलेले तेच सगळी सॅलरीमध्ये द्यायला जात होते. आणि 60 जणांचा स्टाफ डायरेक्ट तो 25 जणांवरती आला होता, कारण तो लोकांना जाणीव झाली की आता काही बरं होत नाही कंपनीचं, काहीतरी वाईटच होत होणार आहे. आता लोकही पळून जायला लागले. 2006 ला 25 पर्यंत स्टाफ आला. आज 2022 ला किती लोक आहेत आपल्याकडे? 1100 जण आहेत आपल्याकडे. 1100 लोक आहेत. हा, आणि इंडियन क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये आपण टॉप वरती आहोत. मॅनेज सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये आपण टॉप 3 मध्ये आहोत इंडियामध्ये. आज युके मध्ये सुद्धा आपल्या 2 कंपनीज आहेत, युएस मध्ये आहेत 2 कंपनीज आपली, दुबई मध्ये पण कंपनी आहे. तर आणि आपल्या आता तयारी पण चालू आहे. आणि मला हे सांगायचंय की क्लाऊड कम्प्युटिंग हा तसा म्हणजे खूपच नवीन विषय अजूनही लोकांसाठी आहे. म्हणजे आता तरी लोक ज्यांना टेक्नॉलॉजी माहिती ते लोक बोलतात याविषयी, पण त्या बिझनेसमध्ये जाऊन इतकं ग्रोथ करणं
मला असं वाटतं की एक नवीन फील्ड चूज केल्याचं पण एक तुम्हाला बेनिफिट मिळाला आणि आता तर तो यू आर अ मार्केट लीडर इन टू इट नाव. आता तर तुम्ही त्या क्लाउड कम्प्युटिंग मध्ये मार्केट लीडर झाले. 1100 लोक आणि टर्नओव्हर सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे किती 400-500 कोटी. आपलं तर 300 कोटीचं आपलं या वर्षाचं टार्गेट आहे. म्हणजे एवढं 300 कोटीचं टर्नओव्हर आणि 1100 लोक काम करायला, म्हणजे जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा काय वाटत? नाही ते म्हणजे स्टीव जॉब्सने त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, तर त्याचा सगळ्यात फेमस जो इंटरव्ह्यू आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा, त्याच्यात स्टीव जॉब्स बोलले होते की मागे जेव्हा आपण वळून बघतो ना तेव्हा डॉट कनेक्ट होतात की का तसं घडलं. तर ती जी सिच्युएशन असते त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला खूप स्ट्रेस वाटतो, खूप पेन वाटतो, आपण खूप रडत असतो वगैरे. म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला फेल झालो, किती म्हणजे डिप्रेशन सारखी परिस्थिती झाली होती माझी, किंवा ऍडमिशन मिळत नव्हती मेकॅनिकल इंजिनिअरिंगला त्या टाइमाची परिस्थिती माझी. आणि मग तो जो पिरियड होता तो एक स्ट्रेसफुल पिरियड होता की मार्च 2006 पासून तर ऑक्टोबर 2006 पर्यंत एकही कस्टमरने पे नाही केलं, तो पिरियड वगैरे. आता मागे जर वळून बघितलं ना तर ते रिअलाइज होतं की प्रत्येक जी गोष्ट घडली आहे एका कारणासाठी घडली आहे. नाहीतर असं तर होऊ शकत नाही की अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये पेड कॅटेगरीमध्ये सुद्धा तुम्हाला एकही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची सीट मिळू शकत नाही. आणि इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये मी फेल झालो 5 सब्जेक्ट मध्ये आणि रिचेकिंग मध्ये 3 सब्जेक्ट क्लिअर झाले. अच्छा. पण जर मी ते सब्जेक्ट माझे थांबले नसते तर माझ्यातनं फेअर ऑफ फेलियर गेला नसता आणि मला जे सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर मध्ये इलेक्टिव्ह मिळाले जे कम्प्युटरचे सब्जेक्ट ते मिळाले नसते. एक वर्षाचा तो बेनिफिट पण झाला. तो बेनिफिट झाला तो, जे ते जर मी झालो नसतो तर मला कधीही कम्प्युटरचे सब्जेक्ट मला मिळालेच नसते आणि मी कम्प्युटर फील्ड मध्ये येऊ शकलो नसतो कधीही. ते जे ज्या टायमाला जे घडतं ते टायमाला फार महत्वाचं असतं ते घडणं. तुम्हाला ते त्या टायमाला सहन होत नाही की हे माझ्या बरोबर का घडलंय, मलाच का त्रास झाला असा सगळा, आणि माझीच परिस्थिती अशी का झाली, माझ्यावरच का ओढून आला. आपण खूप क्रिटिसाइज करत असतो त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला, देवाला म्हणा, घरच्यांना म्हणा, इतरांना सगळ्यांना. आपण म्हणजे मी पुणे युनिव्हर्सिटीला किती शिवा दिल्या असतील त्या टायमाला की म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमुळे माझे 3 सब्जेक्ट राहून गेले आणि ते 3 सब्जेक्ट नंतर रिचेकिंग मध्ये क्लिअर झाले. पण ते जे केलं पुणे युनिव्हर्सिटीने. एक फार चांगलं उदाहरण आहे बिल गेट्स. की बिल गेट्स आपण म्हणतो की बेसिकली आयटी मुळे बिल गेट्स खूप मोठं झाला. इनफॅक्ट कम्प्युटर आयटी आणि बिल गेट्स असं एक इक्वेशनच आहे. तर बिल गेट्स ज्यावेळेस शाळेमध्ये होता तर 1965 मध्ये त्याची शाळा ही एकमेव शाळा होती पूर्ण जगातली कदाचित जिथं कम्प्युटर होता 1965 मध्ये. त्या काळामध्ये कम्प्युटर सुद्धा असायचा एका खोली एवढा मोठा रूम. आणि त्यांचे एक शिक्षक होते की जे बेसिकली जसं तुम्ही आता चोपडे सरांचं उदाहरण दिलं तसं बिल गेट्सचे सर होते जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते आणि ते शिकवत होते. तर ते शिकवत असताना त्यांना त्यांनी आर्मीत कम्प्युटर्स बघितलेले होते म्हणून त्यांनी ठरवलं की माझ्या मुलांनाही कम्प्युटर शिकायला मिळालं पाहिजे. आणि कम्प्युटर विकत घेणं त्या काळात शक्य नव्हतं. त्यांनी सगळ्या मुलांच्या आयांना बोलवलं कारण अमेरिकेतलं सगळं शिक्षण जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, पब्लिक एज्युकेशन आहे. सगळ्या आयांना बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या मुलांना जर कम्प्युटरचं शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना एक्सपोजर द्यावा लागेल आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही सगळ्यांनी मिळून थोडे थोडे पैसे मला द्या, मी कम्प्युटर भाड्याने आणेल. ते भाड्याने कम्प्युटर आणून शिकवायचे आणि ते त्याच्यामुळे बिल गेट्सला 1965 मध्येच कम्प्युटरला एक्सपोजर मिळालं ज्याचं कारण तो या गोष्टीत गेला. तर हे त्यांनी पण सांगितलेलं आहे की जे काय घडतं ते कुठेतरी एखाद्या डेस्टिनीकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी असतात. आणि तसेच कनेक्टिंग डॉट्स तुमच्या पण याच्यामध्ये मला दिसत आहेत. आता आता हे जे बिझनेस तुम्ही उभा केला त्याच्यामध्ये माझं एक मत असतं की एंटरप्रेन्योर जो आहे किंवा उद्योजक ज्याला आपण म्हणतो तो त्यांनी अनेक अजून माणसं तयार केले पाहिजे असं एक माझं ओपिनियन आहे. की एंटरप्रेन्योर का व्हायचं तर एंटरप्रेन्योरने अजून चांगले चांगले लोक तयार केले पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल ते केलं पाहिजे. आता तुम्ही 1100 लोकांबरोबर काम करतायत म्हणजे 1100 लोकांचे जे करिअर आहे ते तुम्ही घडवतायत. आणि असे काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे की तुम्हाला त्यांनी खूप समाधान मिळालं की बाबा येस मी याच्या याला मदत केली तर याच्यामुळे माझं यांच्यामुळं हे चांगले डेव्हलप झाले, मुलं चांगले डेव्हलप झाले, पुढे गेले, असं काही अनेक उदाहरणं असतील. पण एखादं उदाहरण तुम्हाला
तुम्ही मध्यंतरी मला पॅन्ट्री बॉयचं एक उदाहरण सांगितलं होतं की तो पॅन्ट्री बॉय होता तुमच्याकडे, त्याच्याबद्दल सांगितलं होतं, काय होतं ते? आमच्याकडे पुरुषोत्तम आहे, पॅन्ट्री बॉय म्हणून जॉईन झाला होता आणि तो अशा बॅकग्राऊंड मधनं आला होता की म्हणजे परिस्थिती घरची काही खूप काही चांगली नव्हती. 10वी नंतर त्याला ऍज अ मिल वर्क म्हणून त्याच्या वडिलांबरोबर जॉब करायला लागली त्याला इनिशियली, आणि त्यानंतर मग तो काही वर्ष मग तो माझ्याकडे आला, म्हणजे एक दीड वर्ष तो माझ्याकडे आला तो ऍज अ पॅन्ट्री बॉय म्हणून. आणि मग तो डिप्लोमा करायला तो गेला 3 वर्ष, आणि डिप्लोमा करून जेव्हा तो परत आला 2011 ला, तर तिथून हार्डवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर पासून तो एक सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर पासून तर पूर्ण SAP बिझनेस व्हर्टिकलचा तो हेड बनला. आणि आज जगातल्या Fortune 500 कंपनी जे आमच्याकडे कस्टमर आहेत त्यांचा सगळ्यांचा SAP वर्कलोड जो आहे तो मॅनेज करतो. तो म्हणजे पॅन्ट्री बॉय म्हणजे तो चहाच बनवायचा का? हा, चहा बनवायचा आणि ते लाडू वगैरे सगळं ते. हा, म्हणजे तो बेसिकली चहा बनवायचा, चायवाला, तिथून चायवाला पासून तो डायरेक्ट. आणि Fortune 500 चे सगळे कस्टमर, युरोपियन कस्टमर्स वगैरे ना ते सगळे, आणि इंडियातले टॉपचे जे एम्बसी ग्रुप आहे, बेस्टसेलर ग्रुप आहे, असे मोठे मोठे कस्टमर्स आहेत, ते फक्त त्याच्याशीच बोलतात. ते त्यांना इतर कोणाशी बोललेलं त्यांना चालत नाही, म्हणजे तो अशा अशा मोठमोठ्या लोकांशी, लोकांना आज मॅनेज करतो तो. तो तिथपर्यंत पोहोचलाय म्हणजे. आणि हेच खरं यश आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः किती मोठे झाले त्याच्यापेक्षा तुम्ही बाकी आजूबाजूच्या तुमच्या या सगळ्या त्याला आपण जी इकोसिस्टम शब्द वापरतो ती इकोसिस्टम कशी डेव्हलप केली याला महत्व आहे. कारण मी कायम पाहतो की तुम्ही कोविडच्या काळात पण तुमचं सगळ्यांना मदत चालूच होती. मी कधी तुमच्या कंपनीत आलो तर एकदम सगळ्यांचं चेहऱ्यावर हसूच असतं, म्हणजे दे आर ऑलवेज हॅपी फेसेस हियर. त्यानंतर मी बघतो की बिझनेसमध्ये पण वेगवेगळे प्रयोग तुमचे चालू असतात. आता तुम्ही वायनरी सुरू केलेली आहे, वायनरीचं पण थोडस सांगा आम्हाला, म्हणजे आयटी मधून वायनरी मध्ये कसे पोहोचले तुम्ही? नाही, नाशिकला असल्यामुळं वायनरीचं जास्त हे झालं. नाही, मला काय झालं ना की 2012-13 साली मला एक माझ्या मनामध्ये एक यायला लागलं की आपण ना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तर आपण लोकांना बेनिफिट देतोच आहे, पण असं काहीतरी हेल्थ वगैरे या सगळ्या गोष्टी, तुम्ही योगा, प्राणायाम वगैरे या सगळ्या गोष्टी शिकलो मी त्या काळामध्ये. प्लस मला मग ते एका मित्राने जांभूळ बद्दल सांगितलं की जांभूळ हा फ्रूट असा आहे की त्याच्यात खूप रेस्वेरेट्रॉल आहे आणि तो अँटी एजिंग फ्रूट आहे. तर मला म्हणजे थोडं त्याचं क्रेज व्हायला लागलं, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये वेंचर केलं. आणि निखिल खोडे म्हणून आहे नाशिकचा, त्याला मी पकडलं, त्याला म्हटलं की तू करशील का? तो म्हणे की ठीक आहे, मी माझं पूर्ण करिअर आता मी याच्यातच करेल म्हणून. मग तो मला जॉईन झाला ऍज अ को फाउंडर म्हणून. आणि 6 वर्ष तर आमचे सगळे म्हणजे त्याच्यात हेच गेले, रिसर्चमध्येच गेले. कारण जे काही बनवायचो आम्ही ते फेल होत होतो त्याच्यात, ते आम्ही पण गिव्हअप नाही केलं. आम्ही जेव्हा कॅनेडियन वाईन मेकर आम्ही घेऊन आलो, निखिलने सांगितलं की असे 2 चांगले कॅनेडियन वाईन मेकर आहेत, ते करू शकतील वाईन, जामून वाईन बनवू शकतील. ते आले 2018 मध्ये आणि मग त्यांच्यामुळे तो प्रोडक्ट बनला आमचा. आणि आज तो खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये एक्सेप्ट झाला लोकांचा, की ग्रे पॉइंट पेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि एकदम न्यूट्रिशियस आहे. वाईन मध्ये सुद्धा न्यूट्रिशन असा विचार कोणी या आधी कधी केला नव्हता, पण ते जरेश्वर आल्यामुळे तो पण लोकांचा. पण मी आता त्या टीमलाही तयार करून त्यांनाही ऑटो पायलट मोडवरती टाकून दिले की तुम्ही आता ग्रो करायला वाढवा, तुम्ही माझी जे काही मदत लागेल मी ऍज अ मेंटर म्हणून मी त्यांना मदत करत असतो. तर अशा भरपूर कंपनीज ज्या आहेत ज्याच्यात माझा इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही, असे आज 50 पेक्षा जास्त एंटरप्रेन्युअर्स ESDS मधून बाहेर पडून तयार झाले. अरे वा. आणि त्यातनं तर एकाची तर कंपनी डायरेक्ट 100 लोकांची कंपनी आहे आज, ती 100 लोक त्यांच्या कंपनीमध्ये काम करतायत. तर असे भरपूर लोक आहेत की ज्यांच्याकडे 25 लोक, 50 लोक, 100 लोक जॉब करतायत. तर आपण तेच एक मला वाटतं एक अचीवमेंट आहे की आपण जॉब क्रिएटर्स बनवले आहेत. आणि आज आपल्याही कंपनीमध्ये असे लोक आहेत की जे खूप हम्बल बॅकग्राऊंड मधून येऊन 150 लोक, 300 लोकांना लीड करतायत. ते त्यांच्या अंडर मध्ये 300 लोकांची ऑर्गनायझेशन आहे, तो एक सॅटिस्फॅक्शन आहे. मला सांगितलं पाहिजे की पियुषच हेल्थ कॉन्शियस पण खूप आहेत. मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन प्रकार त्यांच्याकडून शिकून जात असतो आणि त्यांच्याच मुळे आता मी उपवास पण करायला लागलेला आहे. आणि त्यांनी मला सांगितलं फास्टिंगचे फायदे किती असतात, आणि सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा पण आता मी 2-2 दिवस पण फास्टिंग करू शकतो. पियुष तर 9-9 दिवस फास्टिंग करतात आणि त्याच्यामुळे त्यांची तब्येत एकदम हे आहे. म्हणजे मला चांगलं आठवतं की आता सध्या राकेश झुंझुनवाला हे फार
गाजलेलं उदाहरण आहे की 45,000 कोटीचं मालक झाला परंतु त्यांनी लिहिलं की मी हेल्थकडं माझं लक्ष दिलं नाही म्हणून माझं किती मोठं नुकसान झालं. तर तुम्ही बिझनेस वाढवत असताना आणि तुम्ही करिअरमध्ये काम करत असताना हेल्थकडं पण लक्ष दिलं पाहिजे, तर हे पण तुमच्याकडून शिकण्यासारखं. तर तुम्ही काही मंत्र आहे का आमच्यासाठी अजून काही नवीन? आज एक गोष्ट तुम्ही नक्की सांगू इच्छितो की शेवटी तुमच्याकडे सगळं काही असेल, सगळे ॲस्पिरेशन, सगळे ड्रीम्स पूर्ण होऊन जातील, पैसा असेल, फॅमिली असेल, सगळं असेल, पण हेल्थ जेव्हा नसेल ना, नारायण मूर्ती सुद्धा सेम गोष्ट म्हणतात की इफ आय गो बॅक अँड वन थिंग इफ आय कॅन चेंज, आय वॉन्ट टू चेंज माय इटिंग हॅबिट्स अँड आय वॉन्ट टू चेंज माय एक्झरसाइज हॅबिट्स. ते त्यांनाही तेच वाटतं, प्रत्येकाला एका लेवलला गेल्यानंतर हेच वाटतं की आपण चांगल्या पद्धतीने आपली हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे होती. तर त्यासाठी मी खूप फोकस्ड असतो त्याच्यावरती की चांगलं जेवायला पाहिजे, चांगलं एक्झरसाइज, रेग्युलर व्यायाम केला पाहिजे, आणि मग स्ट्रेस जो आहे तो डिस्ट्रेस करणे, मेडिटेशन करून सुद्धा डिस्ट्रेस करणं. कारण जर तुम्ही खूप स्ट्रेस घेत बसले प्रत्येक गोष्टीचा, आज टोटल 12 जास्त कंपनीज आहेत ज्यांच्यामध्ये माझा काही ना काही रोल आहे. आणि पियुष यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन शिकायला मिळतं असा माझा अनुभव आहे. अगदी त्यांच्या हेल्थकडे बघून सुद्धा इज व्हेरी हेल्थ कॉन्शियस. आणि मला उपवासाची सवय पण, तुम्ही मी मध्यंतरी एकदा आलो होतो नवरात्राच्या वेळेस आणि तुम्ही 9 उपवास करताय, 9 फक्त पाण्यावर तुम्ही राहिले होते, ते मी बघून मी इन्स्पायर झालो आणि मी ते उपवासाची थोडी थोडी पद्धत सुरू केली. आता मी फास्टिंग जवळजवळ 1-2 तरी करू शकतोय, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण अनेक अशा छोट्या छोट्या टिप्स असतात की पॉपकॉर्न खाण्याचं एक उदाहरण मला आठवतं, तुम्ही म्हणले पॉपकॉर्न खात जा किंवा असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर हे सगळ्या गोष्टीचा कसा तुम्हाला फायदा ओव्हरऑल तुमच्या लाईफस्टाईल मध्ये होतो? मी म्हणजे मला फिटनेस मला खूप आधीपासूनच, मला लहानपणापासूनच माझ्यात क्रेज होता तो, आणि कुठे संधी मिळाली की रनिंग करून ये, डोंगरावरती चढून ये वगैरे सगळ्या गोष्टी मी करायचो. पण बिझनेस जेव्हापासून चालू केला ना तेव्हापासून जे पोट सुटायला सुरुवात झाली तर ते काही रिव्हर्स जाईना. 2-2 व्यायाम करून सुद्धा पोट काही कमी होत नाही ते समजल्यानंतर मी म्हटलं यार असा कोणता सब्जेक्ट आहे की जो आपण शिकू शकत नाही. आता बिझनेस आपण चालवतोय तर आपल्याला फायनान्स म्हणा, अकाउंट्स म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, डेव्हलपमेंट म्हणा, या सगळ्या गोष्टी येतात, पण हेल्थ बद्दल का काही समजत नाही. मग त्याच्यावरती रिसर्च केल्यानंतर मला, मग मी स्वतः एक डायटिशियन आज बनलोय, न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन. मी लोकांना गाईड करतो योगा, प्राणायाम, एक्सरसाइज कुठल्या केल्या पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. त्यात फास्टिंग वरती मी फार स्टडी केलं आणि एक मला कन्फर्म झालं की सगळ्यात बेस्ट टूल जो आहे बॉडीला हील करण्याचा आणि मेंटेन करण्याचा, फिटनेस लेवल एकदम हाय मेंटेन करण्याचा फास्टिंग आहे. आणि त्यामुळे मग मी ते नवरात्रीचे 9 फास्टिंग मी चालू केलं. एक छोटी वर्षातनं छोटी नवरात्री असते जी मार्च एप्रिलच्या दरम्यान येते आणि एक मोठी नवरात्री आपली जी रेग्युलर गणपती नंतरची जी असते ती 3 असे ते फास्टिंग मी करतो. आणि आठवड्यातनं 1 मंगळवारचा माझा दिवस फिक्स असतो, प्लस त्या व्यतिरिक्त एकादशी पण करतो मी. कधी कधी नवरात्री एकादशी मंगळवारीच येऊन जाते, कधी कधी लागून येते, तर मग ते लागोपाठ 2 फास्टिंग होऊन जातं. तेवढं ते हेल्थसाठी, देवासाठी नाही. एकादशी म्हणजे ते केल्याने विठ्ठल पावतो असं काहीच नाहीये, पण नक्की आपल्याला आपलं शरीर तर नक्की चांगलं होतं आणि ते मेन कारण तेच फास्टिंगचं. पण आपल्याला आपण ते अननेसेसरीली त्याला हे केले, त्याच्या साबुदाणा खिचडी आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍड केल्या. पहिले 3-4 कठीण जातात फास्टिंग चालू केल्यानंतर, पण तुम्हाला मग पुढचे आयुष्य तुमचं 10-20 तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढेल फास्टिंग केल्या. राकेश झुंझुनवालांचं सध्या एक फार चर्चेत आहे की 45,000 ते मालक झाले परंतु हेल्थकडे ते लक्ष देऊ शकले नाही. आणि हा विषय खूप गंभीर आहे, म्हणजे आता सगळे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा बिझनेसमॅन असतील. मी बघतो, मी अनेक वेळा मुंबईमध्ये ज्यावेळेस मरीन ड्राईव्हला सकाळी चालायला जातो तेव्हा अनिल अंबानी मला पळताना दिसतात, ते रोज 20-20 पळतात. तर हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे की शरीराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही मगाशी बोलताना मला नारायण मूर्तींचं उदाहरण सांगत होते की नारायण मूर्तींनी काहीतरी असं बोललंय, तर निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की हेल्थ कडे हे केलं पाहिजे. नाही तर आणि एकादशीचं उदाहरण दिलं, एकादशी म्हणजे आपल्यासाठी एकादशी दुप्पट खाशी, म्हणजे एकादशीचा इतका आनंद होतो की त्या दिवशी साबुदाणा खिचडी असणार आहे काय. आणि साबुदाणा तर सगळ्यात वाईट प्रकारे म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही पचनासाठी. पण मी ज्या ज्या वेळेस फास्टिंग करण्याचा प्रयत्न करतो, आता मी जो खूप फास्टिंग करतो मी,
तर मला खूप लोक म्हणतात नाही थोडंतरी खायला पाहिजे, 3 टाइम खायला पाहिजे, 4 टाइम. तर मी त्यांना मग तुमचं उदाहरण देतो, म्हणलं माझे मित्र आहे की जो बिझनेस करतो आणि 9-9 दिवस पाण्यावर राहतो, त्याला काही होत नाही, थोडे घरात बसून राहत नाही, काम करताना 9-9 दिवस फास्टिंग करतो. त्याच्यामुळे फास्टिंग हे फारच चांगलं सोल्युशन एक तुम्ही दिलेलं आहे. आणि एकंदरीतच लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी, स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी मला असं वाटतं त्याचा फार फायदा होत असणार आहे. फास्टिंग जो आहे ना, सगळा ब्रेन गेम आहे. आपल्या माइंडमध्ये पहिले ते 3-4 महिने फास्टिंग एवढं कठीण आपल्याला का जातं, कारण माइंडमध्ये असतं की अरे मला काही मिळत नाहीये, मला खायला पाहिजे, मला भूक लागली आहे, मला मिठाचं काहीतरी पाहिजे, मला साखरेचं काहीतरी पाहिजे. आणि ती भूक लागलेली असते तर ते माइंडमध्ये लागलेली असते, शरीराला गरज नसते त्याची. 24 तास 48 तास तर खूप सहज निघून जातात, शरीराला काहीच फरक पडत नाही त्याचा. पण ते माइंड आपला खूप वीक असतो आणि ते स्ट्रेस सुद्धा जे आहे, मी जेव्हा विपश्यना 4 वेळा मी विपश्यना करून आलो आणि मला प्रत्येक वेळा मला एकच गोष्ट रिअलाइज झाली की सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो त्या सगळ्या आपल्या माइंडमध्ये आहेत त्या. आणि स्ट्रेस येतो, मला हे आवडत नाहीये, मला राग येतोय, मला म्हणजे मोह होतोय, मला असं पाहिजे, माझ्या मनासारखं होत नाही, तर त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्यावरती जो परिणाम होतो तो आपल्या याच्यावरती स्ट्रेस तयार होतो त्याचा. लोकांना डिप्रेशन का होतं, कारण मनासारखं होत नाही त्याच्या, मग तो डिप्रेशन मध्ये जातो. आज मी एवढ्या म्हणजे 1 डझन पेक्षा जास्त मी कंपनीज मी चालवतोय, कुठलंही याचा मी काही स्ट्रेस घेत नाही. प्रॉब्लेम्स नाही असं नाही, प्रॉब्लेम्स आहेत पण ते येणार पण ते जाणार पण. सनराईज नंतर सनसेट होणार आणि सनसेट नंतर परत सनराईज होणारच आहे, त्याला चेंज करता येत नाही. स्वतः सूर्य सुद्धा त्याला चेंज करू शकत नाही, कारण निसर्गाचे नियम बांधलेले आहेत. तर आपण ते समजलं पाहिजे की एखाद दिवस आपला कठीण जाणार, एखाद दिवस आपला चांगला जाणार, सायकल चालू राहणार आहे, काम करत राहायला पाहिजे, थांबायला नको ते. आणि त्यासाठी मी म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस मी स्वतःची परीक्षा घेतो की इमानदारीने बसायचं कामाला, कोणावरती चिडचिड करायची नाही, कारण जसं कोणाला 6 तास जरी जेवायला मिळालं नाही त्याची चिडचिड चालू होऊन जाते लगेच, आणि मग सगळे लोक म्हणतात अरे याला काय काहीतरी खायला द्या आणि मग त्याची चिडचिड बंद होणार. तर 9 दिवस कोणावरती चिडचिड न करता मी काम करायचं, ती स्वतःची परीक्षा घेणं फार गरजेचं आहे. इतर कोणी आता माझी परीक्षा घेऊ शकत नाही तर मी स्वतःचीच माझी परीक्षा घेत राहतो. तुला स्वतःला चॅलेंज आता देतो, हे करून दाखव, हे शिकून दाखव, हे पुस्तक आता तुला वाचायचं आहे, याच्यातनं शिकायचंय. तर हे स्वतःलाच ट्रान्सफॉर्म करण्याची तुम्हाला कंटिन्युअसली चॅलेंजेस घेणं फार गरजेचं आहे. खर तर आपण अनेक वेळा म्हणतो की उद्योजक तयार झाले पाहिजे आणि जॉब गिवर पेक्षा जॉब सिकर पेक्षा जॉब गिवर झालं पाहिजे असं आपण कायम म्हणत असतो. आणि याचा एक बेसिक फंडामेंटल मला जो वाटतो तो असा वाटतो की उद्योजक का व्हायचं, तर उद्योजक झाल्यामुळे तुम्ही तुमच्या सभोवतालच्या काही अजून लोकांना एनकरेज करू शकले पाहिजे, त्यांना मोटिवेट करू शकले पाहिजे आणि त्याच्यातून अजून माणसं तयार झाले पाहिजे. हा साधारणतः त्याचा मोटिव्ह असला पाहिजे. आणि ESDS कंपनीमध्ये आज 1100 लोक काम करतायत आणि पियुष अतिशय सामान्य ह्याच्यातून त्यांनी कंपनी चालू केली आणि आज इतके चांगल्या लेवलला लोक जात आहेत. तर मी सहज त्यांच्याशी बोलताना त्यांना विचारलं की अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत का, तर त्यांनी मुद्दाम अशोक यांना माझ्याकडे बोलवलं. तर अशोक पोमनर जे आहेत ते सिन्नर तालुक्यातले हिवरगावचे आहेत आणि बी कम्प्युटर झाल्यानंतर ते ESDS मध्ये आले आणि आता तुम्ही आज काय हँडल करतात ESDS मध्ये? असिस्टंट CTO. आता असिस्टंट CTO, CTO म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, म्हणजे जो आणि IT कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी हेच कोर आहे, म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणजे हायरार्की मध्ये पहिल्या टॉपच्या 2-3 लोकांमध्ये अशोक यांचा आता नंबर लागतो. तर कसं तुम्ही ESDS मधला तुमचा अनुभव काय, पियुष सरांचा अनुभव काय, तुम्ही कसे आले इथं, कसं वाटतं तुम्हाला ही जर्नी टोटल? बॅकग्राऊंड जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझं सिन्नर तालुक्यातील हिवरगाव एक छोटंसं गाव, खेडेगाव, जिथे आई वडील कम्प्लिटली शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळं आणि दोघं पण अशिक्षित असल्यामुळं, पण त्यांचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलांनी कुठेतरी काहीतरी शिकावं आणि पुढे जावं. ते स्वप्न थोडंसं मनामध्ये बाळगून आणि घरची परिस्थिती समजून मग 10वीपर्यंत खेडेगावात शिक्षण झाल्यानंतर 11वी 12वी नाशिकला आलो. नाशिकला 11वी 12वी केल्यानंतर सर्वात महत्वाचं योगदान माझ्या करिअरच्या याच्यामध्ये म्हटलं तर शिक्षकांचं खूप आहे, कारण वडिलांची परिस्थिती इकडं ही असली नसल्यामुळं
अशिक्षित असल्यामुळे काय करायचं कुठे जायचं काहीच माहित नव्हतं. पण त्याच्यामध्ये त्यांनी तुमच्यासारखे खूप सारे असं शिक्षित लोक भेटल्यानंतर, शिक्षकांचा मदत भेटल्यानंतर, हा इकडे जाऊ इथे करू, मुलगा चांगला आहे हे करू शकतो, अशा पद्धतीने त्यांनी 12वी सायन्सला मला नाशिकमध्ये ऍडमिशन घ्यायला लावलं. आणि 12वी सायन्स झाल्यानंतर आता पुढे काय करायचं तिथे पण काहीच माहित नव्हतं. मेडिकल काय, इंजिनिअरिंग काय, हे कुठल्या कुठे कुठे कोणालाच माहित नव्हतं. अशी परिस्थिती असताना पुन्हा तिथे पण मला जे माझे 10th प्लॅनचे शिक्षक होते त्यांनी बऱ्यापैकी वडिलांना गायडन्स केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे हे करत असताना परिस्थिती खूप बिकट होती, कारण वडील शेतामध्ये काम करायचे आहे, वडील दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायचे. मला वाटतं पाण्याची पण अडचण, पाण्याची तर खूपच अडचण होती, दुष्काळीच भाग आहे तसा. इव्हन माझं संपूर्ण शिक्षण होईपर्यंत म्हणजे एजेस 8 मध्ये येईपर्यंत म्हणजे आई किंवा बहीण वगैरे दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून माझं पूर्ण शिक्षण केलेलं, अशी परिस्थिती असताना फक्त पुढे काय करायचं. कारण याचं मला माझ्या मनामध्ये एक स्वप्न होतं की आपल्याला ही परिस्थिती चेंज करायची आहे, बदलायची आहे पूर्ण परिस्थिती. त्यामुळे शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे चिकटी, मेहनत करण्याची धडपड हे आधीपासूनच होतं. त्याच्यानंतर 12वी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाला. इंजिनिअरिंग कम्प्लीटमध्ये असताना पण खूप सारी इकॉनॉमिकल परिस्थिती व्यवस्थित नव्हती, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती, पण खूप जणांनी त्या परिस्थितीमध्ये पण मला हातभार लावला. आणि त्या हातभारावरती माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी पहिला इंटरव्ह्यू देण्यासाठी EHDS मध्ये आलो. EHDS मध्ये आल्यानंतर आता म्हणजे नोकरीची खूप गरज होती, कारण परिस्थिती जसं मी म्हटल्याप्रमाणे कसं तरी धडपडत शिक्षण कम्प्लीट झालं होतं. आणि ते शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर आता घरच्यांसाठी पण जे पण कोणाकडनं घेतलेलं पूर्ण जे पण कर्ज होतं ते आता पुन्हा परत करायची वेळ होती. त्यामुळे नोकरीची खूप आवश्यकता होती. तर पहिले आल्यानंतर मी एक म्हणतो EHDS मध्ये टेक्निकल राऊंड असतात किंवा ऍप्टिट्यूड राऊंड असतात, ते परफेक्टली कम्प्लीट केलेत. पण एक ग्रामीण भागातला असल्यामुळे इंग्रजीमध्ये पहिल्यापासून कमांड नव्हती, हा सर्वात मोठा ड्रॉबॅक होता. आणि खेड्यागावात तुम्हाला 10 वर्षापूर्वीच्या जर परिस्थिती बघितली तर इंग्लिश म्हणजे खूपच 10वीपर्यंत 8वीपर्यंत इंग्लिश जे हे अशा पद्धतीने बसायचं. आणि त्यावेळेस मग पहिल्या वेळेस आणि त्यावेळेस ETX सपोर्ट जसं प्रोफेसरांनी म्हटल्याप्रमाणे आधी सुरुवातीला ऍज आम्ही इंटरनॅशनल सपोर्ट द्यायचो त्यासाठी इंग्लिश मस्ट होतं, कारण क्लायंट बरोबर बोलणं किंवा ते काय बोलतात ते समजून घेणं किंवा ते काय मेल करतात ते समजून घेण्यासाठी इंग्लिश कमांड खूप मस्ट होती. त्यावेळेस त्यांनी विचार केला की अरे याचं टेक्निकल खूप चांगलं आहे, बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत पण इंग्लिश व्यवस्थित नाहीत. त्यामुळे त्यांनी मला पहिल्यांदा रिजेक्ट केलं की तू आता नाही का थोडी इंग्लिश वरती नाही का कमांड सांग, थोडस इंग्लिश वरची तयारी कर आणि 2 महिन्यानंतर 1 महिन्याने पुन्हा अप्लाय कर. असं करत करत असताना मी कमीत कमी म्हणजे सप्टेंबर जून मध्ये रिझल्ट लागल्यानंतर तर सप्टेंबर पर्यंत कंटिन्युअसली एव्हरी मंथ मध्ये मी येत होतो, ते मला पुन्हा त्याच कारणाने रिजेक्ट करत होते. असं करत करत असताना शेवटी एक चौथ्या वेळेस त्यांनी माझ्याकडे काय माहिती काय बघून नंतर शेवटी की याची माझी असलेली धडपड किंवा जी असणारे चिकटी ते बघून त्यांनी मला शेवटी की बाबा तुझ्यापासून चालू म्हणजे नोकरीला येऊ शकतो, जॉईन करू शकतो. आणि तिथून मग एकदा त्यांनी एक मला ती संधी उपलब्ध करून दिली. जसं आता आपण EHDS ची स्टोरी बघितली असेल किंवा पूर्ण हे बघितलं असेल तर EHDS नी म्हणजे सरांचं एक स्वप्न होतं की EHDS मध्ये की जो पण एम्प्लॉय असेल तो आपल्या स्वतःच्या बळावरती पुढे जायला पाहिजे, स्वतःच जे नॉलेज असेल ते नॉलेज एक्सप्लोर करण्यासाठी त्यांना तेवढी म्हणतात एक संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये ते याच्यामध्ये एकदम गुणवंत आहेत की कोणता माणूस कोणत्या याच्यामध्ये फिट होऊ शकेल ना, त्या पद्धतीने असे त्यांनी माणसं आयडेंटिफाय केलेले आहेत. माणसांची पारख करण्यामध्ये एकदम ते एक्सपर्ट आहेत. आणि त्यांनी ती बोलतात एक गाडी तयार केली ना, त्या गाडीमध्ये प्रत्येक पार्ट अशा पद्धतीने फिट केला आहे ना, कारण आपण नवं 4-व्हीलर म्हटल्यानंतर प्रत्येक पार्ट खूप महत्वाचा असतो. म्हणजे एक चाक महत्वाचं असतं, एक सरी चाक मागे झालं तर ते कंपनी ढळमळते. त्या पद्धतीने त्यांनी ते पार्ट त्या पद्धतीने माणसं आयडेंटिफाय केलेत आणि त्या पद्धतीने माणसं त्या पूर्ण प्लॅटफॉर्म तयार केल्यात. आणि या प्लॅटफॉर्म मध्ये जात असताना त्यांनी त्यांचे जे प्रिन्सिपल होते ते कधीच कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केले. ते त्या प्रिन्सिपलला पकडून धरूनच ते पुढे पुढे प्रत्येकाला त्या पद्धतीने प्रत्येकाला संधी उपलब्ध करून दिले. ते इव्हन आता इथे पण EHDS ह्या प्लॅटफॉर्मवरती आहेत की कोणी पण एक न्यू कमर्स आला, न्यू कमर्स मधनं कशा पद्धतीने आपण एक नॉलेज घेऊ शकतो. कारण आत्ताचं टेक्नॉलॉजी बघितलं, टेक्नॉलॉजी चेंज होता, ते आत्ताची जे म्हणतात IQ बघितलं प्रत्येक मुलांची खूप वेगळी आहेत, त्यांच्याकडनं आपण कसे घेऊ शकतो आणि एक्झिस्टिंग एक्सप्रेसवाले आहेत त्यांना कशा पद्धतीने बरोबर चालू शकतो, दोघांना घेऊन बरोबर चालणं खूप अवघड परिस्थिती असते. पण इथे असा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ना सर्वांना. तुम्हाला किती वर्ष झाले EHDS मध्ये तुम्ही काम करताय? मला जवळपास आता 17 वर्ष कम्प्लीट झाले आहेत. 17 वर्ष झाले. IT मध्ये फार रेअर असे उदाहरणं आहेत की 15-15, 16-16 वर्ष किंवा 17 वर्ष व्यक्ती एकाच कंपनीमध्ये राहतो.
कारण तुम्ही ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला गरज होती हो नक्की तुम्ही चार वेळा तुम्हाला तुम्ही इंटरव्ह्यू दिला तुम्ही रिजेक्ट झाले आणि मला पियुषनीच सांगितलंय एकदा की चौथ्या राऊंडच्या वेळेस ज्यावेळेस ते आले म्हणजे बघितलं तर मला वाटतं तुम्ही ऑफिसमध्ये एंट्री करत होते आणि तिथे बसलेले होते तर ते म्हणाले की आता हा परत आलाय म्हणजे आता याला किती गरज आहे तर याला आपण काहीतरी अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे आणि म्हणून 17 वर्षापूर्वी म्हणजे आज 2022 म्हणजे तुम्ही 2005 ला जॉईन झाले आणि 5 ला तर परिस्थिती अजूनच अवघड होती. मग तुम्हाला असं कधी मनात आलं नाही का की आपण आता दुसऱ्या कंपनीत जावं किंवा कुठून ऑफर वगैरे आलं तर? नक्कीच हा मनामध्ये खूप वेळेस प्रश्न म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये तर तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे आयटी सेक्टरमध्ये तरी 17 वर्ष किंवा 10 पेक्षा म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्तच म्हणू शकाल असणारे खूप कमी असतात. पण एक जसं ज्या ह्या कंपनी बस मध्ये पहिल्यापासून झिरोपासून जो कनेक्ट झालो आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचे बॉन्डिंग तयार झालेले आहेत आणि जे पियुष सरांचे जे विजन आहेत ज्या विजनला आपण माझा काय हातभार लावू शकतो. जेव्हा माझी मला गरज होती त्यावेळेस त्यांनी मला एकंदर एक जॉबची गरज होती त्यावेळेस त्यांनी मला दिली अपॉर्च्युनिटी दिली संधी दिली. आता त्यांना माझ्या जे नॉलेज आहेत त्याच्या पद्धती त्याचा वापर करून किंवा त्यासाठी कंपनीचा कशा पद्धतीने म्हणजे माझ्या नॉलेजचा कंपनीचा कशा पद्धतीने वापर फायदा होऊ शकतो हे होऊ शकतो हेच मनामध्ये एक विजन असतं. त्यांच्या विजनमध्ये आपलं पण छोटंसं काहीतरी कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे ते घेऊनच एक इथे राहिलं. आणि त्याच्यापेक्षा पण एएचडीएस मध्ये अशा काही गोष्टी आहेत ना त्या माणसाला म्हणजे इथे राहूशी वाटतं सर्वात महत्वाचं आपल्या घरासारखं वाटतं. जसं की एक सर्वात महत्वाचं असतं की कोणत्या कंपनीमध्ये काम करताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटणं महत्वाचं असं घरी गेल्यानंतर असं आपल्याला वाटायला पाहिजे की आज आपण काहीतरी केलं आहे. जसं की नॉर्मली आमची कंपनी जी आहे ती क्लायंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये असते म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम स्पेशली की क्लायंट सॉल्व्ह आम्ही टेक्निकल फील्ड असल्यामुळे आमच्याकडनं लोक म्हणजे येणारे क्वेश्चन पण प्रॉब्लेमच असतात आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यामध्ये जो आनंद असतो तो वेगळाच असतो. म्हणजे घरी गेल्यानंतर असं वाटतं की अरे हा आज नाही का ह्या 2-3 जणांची आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केली त्यांना आता बरं म्हणजे त्यांचे जे आहेत जे इश्यूज असतील प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह झाले आहेत. तो एक जॉब द्यायचं सॅटिस्फॅक्शन हा काहीतरी वेगळा आहे. आणि दुसरी गोष्ट एक काहीतरी पर्पज खूप महत्वाचा असतो आपल्याला जीवनामध्ये की आपला पर्पज काय स्पेशली लोक चेंज करतात आयदर ते काहीतरी पोझिशन साठी करतात किंवा पैशासाठी करतात. ह्या दोनच जास्त जास्त माझ्या माहितीनुसार तर दोनच कारण जास्त जास्त आहेत. पण मग आपल्याला इथे आल्यानंतर माझ्या लाईफचा काय पर्पज आहे तो कम्प्लिटली वेगळा होता. आणि एचडीएसने हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला की माझे जे ऍक्च्युली जे महत्वाचं म्हणतो ना आपण मूलभूत घटक म्हणतो किंवा आपल्या मूलभूत गरजा म्हणतो त्याच्या पलीकडे काय आहेत ते आता आपल्या फुलफिल झाल्यात. मग आपण बाकी दुसऱ्याचा पर्पज नाही आहेत आपला की आपल्याला जे पाहिजे ते सर्व गोष्टी आता कंपनीमध्ये 17 वर्ष असताना ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा पाहिजे होत्या त्या संधी भेटत गेल्यात आणि त्यांना जे पाहिजे होतं ते पण भेटत गेलं. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी नाही ते आता पण नाही हे फार महत्वाचं आहे म्हणजे जे आता अशोकांनी सांगितलं की पर्पज. कारण आता मी बघतो की लोक 500 रुपये 1000 रुपये थोडी सॅलरी जरी जास्त मिळाली मला तर खूप लोक विचारतात की दादा मी आता इथं या कंपनीत आहे मला 20,000 रुपये पॅकेज आहे पण आता बदलायची आहे. अरे किती दिवस झाले नाही आता झाले 6 महिने झाले. अरे 6 महिने झाले वर्ष तर पूर्ण कर. परंतु काय पर्पज जोपर्यंत कळत नाही आणि पर्पज जो असतो ना पर्पज पेक्षा मोठं काहीच नसतं. नक्कीच पैसा नसतो तुमची पोझिशन नसते तुमचं काहीच नसतं आणि पर्पज ज्याला कळाला तोच हे करू शकतो जे तुम्ही इथं केलंय. आणि तो पर्पजची जाणीव करून देणं पर्पज ओळखण्यात मदत करणं पर्पज लोक रिटायर झाल्यावर सुद्धा कळत नाही कधी कधी. नक्की. आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हणले तरी माणसाची पारख मला असं वाटतं की हे लीडरचे खरे गुण आहे. म्हणजे कधी कधी लोक म्हणतात ना की माझा ड्रायव्हर चांगलं कामच करत नाही आज चांगली गाडी चालवत नाही. तुम्ही म्हणतो तुम्ही ड्रायव्हरला कशाला डोस द्याता तर ड्रायव्हरला कामावर ठेवणारा आणि त्याला योग्य ट्रेनिंग देणारा किंवा त्याच्याकडून चांगलं काम काढून घेणारा हे लीडरशिप स्किल्स असतात. आणि हे मला तुमच्या बोलण्यातून आता एवढंच जाणवत आहे की नक्की आलेलं कारण हा माझा पहिला जॉब असल्यामुळे मला बाकीचा वर्ड तर काही जास्त माहित नाही. पण जे पण त्यांच्याकडनं जेवढं भेटत गेलं तेवढंच माझ्यामध्ये आहे ते नक्कीच म्हणेल. कारण 17 वर्षाचा हो म्हणजे त्यांचा एकदम झिरो पासून तर आतापर्यंत म्हणजे मी जेव्हा जॉईन केला तेव्हा झिरो होतो आणि त्यावेळेस जेवढं त्यांच्याकडनं शिकलं म्हणजे ते सर्वच दृष्टीनं असेल एक ऍज अ लीडर असेल किंवा इन्स्पायरेशन लीडर असेल किंवा मोटिवेशनल लीडर असेल त्यांच्याकडनं असे एक म्हणतात जसं आपण बोलल्यानंतर पण जी एक एनर्जी येते म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर नाही का
आपल्याला एक असं वाटायला पाहिजे की आज त्याला काहीतरी करायचं आहे. पाऊल ठेवल्यानंतर जी एक पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह वाईब्स असतात आपण म्हणतो ना त्या पद्धतीने इथे क्रिएट होतात. आणि त्यांच्या बोलण्यावर ना एकदा जरी तुम्ही त्यांचं म्हणतो ना एक मोटिवेशनल स्पीच बोलणं जरी ऐकलात ना तुम्ही कमीत कमी एक वर्ष तरी चार्ज असू शकाल अशा पद्धतीने तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे ते नक्कीच नाटक फार चांगलं मोटिवेट केलं सगळ्या टीमला असं एकंदरीत दिसतंय. थँक्यू अशोक बोलल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि खरंच म्हणजे पियुष मला सांगितलं पाहिजे की आता अशोकचं पण आपण ऐकलं आणि की पर्पज आणि ह्या गोष्टी लोकांना जाणीव करून देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा लीडर जो असतो त्या कंपनीचा किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचा त्याचं काम आहे की त्याच्या खालच्या लोकांना त्यांनी त्याची जाणीव करून देणं की आपण हे कशासाठी करतोय. आणि ज्याचं पर्पज क्लिअर आहे तेच लोक काहीतरी काम करू शकतात. आणि म्हणूनच आता आपण बोलत होतो की काही कंपनीज मधून लाखो लोकांनी रिझाईन केलं. म्हणजे मागच्या 8 दिवसांमध्ये एका नावाजलेल्या कंपनीतून 1 लाख लोकांनी रेझिग्नेशन केलं. एवढे चांगला पगार असताना वेळेवर पगार मिळत असताना चांगले प्रोजेक्ट असताना कंपन्यांमधून लोक सोडून जातात. याचं कारण आहे की जॉब सॅटिस्फॅक्शन आणि ह्या ज्या गोष्टीत ग्रोथ एक अटॅचमेंट एक बॉन्डिंग ही गोष्ट मला तुमच्याकडं म्हणजे तुमच्या लिडरशिप मधलं जरा गुण वाटतं. आणि तसं पण मी मगाशी बोललो की तुमच्याकडे आलं की नवीन नवीन काहीतरी आम्हाला पण शिकायलाच मिळत असतं. असंच आता इथं विराज पण आहे. विराज नेवसे ओरिजिनल तसं तुम्ही पुण्याचे हो परंतु पुण्याहून नाशिकला येणार पहिलंच उदाहरण पाहिलं असेल. म्हणजे कदाचित असतील काही उदाहरण मला माहित नाही परंतु लोक पुण्याला जातात. हो तुम्ही पुण्याहून नाशिकला आले तर नाशिकला सेटल झाले आता. हो नाशिकमध्येच सेटल झालोय. तसं म्हणजे मी शाळेमध्ये इथे होतो भोसलामध्ये भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. त्याच्यानंतरपासून मला नाशिक एवढे आवडले की म्हणजे इथून जायचं. आणि शिवाय ESDS सारखी कंपनीमध्ये किती वर्ष आले आता ESDSला? मला 16 वर्ष झाले ESDS. अच्छा 16 वर्ष झाले. आणि आता तुम्ही काय सध्या काय जबाबदारी बघता? मी टेक्निकल सपोर्ट बघतो इंटरनॅशनल बिझनेसचा. अच्छा इंटरनॅशनल. हो म्हणजे कोणते कोणते देशाचे? म्हणजे इंडिया सोडून बाकीचे सगळे देश. अच्छा UK आहे US आहे म्हणजे पूर्ण युरोप अमेरिका आणि मिडल ईस्ट पण काही बिझनेस दुबई वगैरे असं जे असं ते. तुमचं बॅकग्राऊंड काय म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केली कंपनीमध्ये काय? तर मला लहानपणापासूनच कम्प्युटर म्हणजे जे संगणक म्हणतो आपण त्याची खूप अशी आवड होती की ते काय असतं कसं असतं कसं चालतं तर त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का. म्हणजे त्यावेळेस मे बी 90s 2000s वेळेस IT बूम आपण आला होता. 12वी नंतर मी हे ठरवलं की आपण काहीतरी स्वतः करूया जे काही पुढे आपल्याला करायचं आहे. तर मी त्याच्यानंतर मुंबईला शिफ्ट झालो म्हणजे मूव्ह केलं मुंबईला. तिथे मी काही म्हणतो ना हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या लेवल्सचे कामं केले. म्हणजे नुसतं हॉटेल्स नाही काही इन्स्टिट्यूट्समध्ये पण काम केले. तर कसं शिकता येईल आपल्याला अजून कम्प्युटर्सच्या या फील्डमध्ये? तर हॉटेलमध्ये काम करताना कम्प्युटर आणि हॉटेल असं कसं वाटलं? नाही म्हणजे कम्प्युटरचं इन्स्टिट्यूट त्या हॉटेलच्या जवळ होतं. अच्छा म्हणजे शिकता शिकता हॉटेलमध्ये काम करायचं आणि तिथे शिकायचं. तर डे टाईम वॉज म्हणजे दिवसा मी त्या हॉटेलमध्ये हो दिवसा मी हॉटेलमध्ये जॉब करायचो. अच्छा आणि संध्याकाळी चहा घेऊन जायचो त्याच इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना चहा वाटायचो. आणि जो वेळ भेटायचा मे बी 10-15 मिनिटं तर मी त्यांच्याबरोबर डिस्कशन करायचो की काय करताय तुम्ही. म्हणजे ते एक हे होतं की म्हणतो ना आपण इंटरेस्टिंग वाटायचं की हा MSCIT त्यावेळेस ते लोक त्याच्यावरती काम करत होते. आणि मे बी एजेड लोक पण होते की 40s 50s पण त्यांना कंपल्सरी केलं होतं. तर ते तर त्यांच्याबरोबर बोलून की वर्ड असं चालतं एक्सेल असं चालतं तर ते थोडं फॅसिनेटिंग होतं ते अट्रॅक्टिव्ह वाटलं. मग मी हॉटेलचा जॉब म्हणजे रात्री जेव्हा संपतो त्याच्यानंतर मग मी ट्युशनला जायचो तिथं कोचिंगला मे बी. अच्छा तर म्हणजे ते सगळे ओळखीचेच होते तर ते फीज वगैरे काही घ्यायचे नाही फक्त टायमिंग लिमिट होतं. तर मग तिथून मग मी परत नाशिकला आलो. इथं आल्यानंतर काही सायबर कॅफेज होते मित्र माझे की म्हणजे मी जे काही शिकलो होतो ते मी त्यांना शिकवायचो त्यावेळेस की हाऊ सिस्टम्स वर्क कसं नेटवर्क जॉईन करून डोमेन मध्ये घेतात किंवा कसे जे सिस्टम्स असतात ते कसे सिक्युअर ठेवतात. त्यावेळेस व्हायरस वगैरे खूप असं प्रकार होते त्याच्यामुळे ते
शिकता शिकता मग अजून मी एका कंपनीमध्ये पण लागलो कॅप्रियन्स मध्ये, तिथं सातपूरमध्येच कंपनी कॅप्रियन्स इंडिया लिमिटेड. तिथं मी ईआरपी वरती हे होतो डेटा एंट्री ऑपरेटर. म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर पासून इथं तू आता एकदम टेक्नॉलॉजी मध्ये. हो मग इथं जेव्हा लागलो तेव्हा एक कम्प्लीट फ्रेशर, म्हणजे म्हणतो ना आपण की आपल्याला फक्त डेस्कटॉप्सचं नॉलेज आहे, सायबर कॅफेज मध्ये किंवा कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये सर्व्हर्स किंवा म्हणतो ना आपण हाय लेवलची नेटवर्किंग डेटा सेंटर एकदम बेसिक असतं. एकदम बेसिक म्हणजे लॅपटॉप डेस्कटॉप्स बस एवढंच होतं, कीबोर्ड सीपीयू मॉनिटर बस. हे जेव्हा जॉईन केली ईटेक सपोर्ट त्यावेळेस हे होतं ईएसडीएसचं नाव, ईटेक मध्ये लागल्यानंतर म्हणजे लागल्या लागल्याच मला एका अशा प्रोजेक्टवर टाकलं की सरांनी सांगितलं होतं की इसको डाल दो हे करलेगा, पण मला काही आयडिया नव्हती. म्हणजे मला घेतलं होतं विंडोज साठी आणि टाकलं लिनक्सच्या प्रोजेक्टवरती, तो सीख जायगा. म्हणजे हे जे एक म्हणतो ना आपण की पाण्यात टाकल्यानंतर पोहायला शिकणे, मग तेव्हापासून मला म्हणजे लिनक्स पण एवढ्या चांगल्या प्रकारे यायला लागले की लिनक्सचे ऍडमिन पण मदत घ्यायला म्हणजे मदत मागायला यायचे. तर विंडोज लिनक्स हे असे दोन्ही टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स एक लेवल पर्यंत आपण मास्टरी केली, त्याच्यानंतर नेटवर्किंग मध्ये हे केलंय. पण आता हे 16 वर्षाचं तुमचा अनुभव आहे, तुमच्या मनात कधी असं आलं नाही का की आता 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 तर आपण एक्सपर्ट झालोय, आता दुसरी कंपनी शोधूया, दुसरीकडे जाऊ, चांगला पगार मिळेल, चांगले जॉब मिळेल, पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, बँगलोरला जाऊ. आता मला माहिती तुमचे कॉम्पिटिटर्स तर अमेझॉन सारख्या कंपनीज तुमच्या कॉम्पिटिटर आहेत, तर असं कधी वाटत नाही का की तिकडे जावं म्हणून? कॉम्पिटिटर्स म्हणजे आपण आता कॉम्पिटिटर्स राहू देऊ, पण मी जेव्हा शिकत होतो मे बी इन 2007-2008 मध्ये विंडोज टीम मध्ये जी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर सर्व्हिसेस वरती काम करते, तर त्या टीम मध्ये काम करता करता आम्ही बाहेरच्या ज्या फोरम्स असतात म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत जे आमचे कस्टमर नाही आहेत त्यांना जे प्रॉब्लेम येतात, तर कोणी पोस्ट करते एक फोरम आहे ओपन डिस्कशन फोरम वरती की मला हा प्रॉब्लेम येतोय, तर की ईमेल्स माझे ब्लॉक होत आहेत, माझी साईट स्लो चालतीये, किंवा इन्फेक्शन्स होत आहेत, व्हायरस वगैरे प्रॉब्लेम्स येत आहेत, तर त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मदत करायचो जस्ट ॲज अ हेल्पिंग हँड. तर हे करता करता म्हणजे पब्लिकली हाऊ टू राईट ऑन पब्लिक फोरम्स हेल्पिंग अननोन, म्हणजे ते नंतर चांगले आमचे कस्टमर्स पण झालेत असे. तर भरपूर अशा कंपन्या आहेत ज्यांनी अप्रोच पण केलं होतं की वाय डोंट यू वर्क फॉर अस, म्हणजे मायक्रोसॉफ्ट पासून त्या लेवलच्या कंपनीजनी पण. पण जे म्हणतो ना आपण इथं जे इथं शिकायला भेटेल ते आय डोंट नो इट विल बी, म्हणजे बाहेर दुसरीकडे कुठं असं या लेवलवरती शिकायला भेटणं थोडं अवघड आहे. कारण साहजिक आहे ना की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला आलात त्यावेळेस तर कमी असतं, म्हणजे आपल्याला नॉलेज नव्हतं, इथं आलं एक एक्सपिरियन्स बिल्ड झाला सगळं झालं. आता साहजिक आहे कंपनीज पण अप्रोच करतील, त्यांना सगळ्यांना रेडीमेड माणसं पाहिजे, आता प्रत्येकाला त्यांना काही फरक पडत नाही पियुष सोमानीने किती मेहनत केली किंवा तुम्ही कुठून आले कसे आले 16 वर्ष काय केलं. आजचं जे प्रोडक्ट आहे विराज नेवसेचं ते उचलण्यासाठी तर अनेक लोक येतील, परंतु त्या परिस्थितीतही न जाणं ह्याचं कारण काय? नाही कारण का मला असं वाटते की आम्ही सोबत ही कंपनी इथपर्यंत आली आहे, तर मी पण तेवढाच हक्क आहे माझा या कंपनीवर जेवढा यांचा आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे, हेच हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणजे आजचीच गोष्ट आहे की जे लोक त्यावेळेस आपण सांगताय ना की सोडून गेले, म्हणजे मे बी जे पैशासाठी जातात किंवा मे बी काही त्यांच्या अडचणी असतील की फॅमिली लग्न झालं, तर ते परत येत आहेत कंपनी, आपली ही कंपनी परत जॉईन करतायत. म्हणजे काहींची म्हणतो ना की दे आर रिटर्निंग कमिंग बॅक घर वापसी नाही पण तुम्हाला खरं सांगतो म्हणजे पियुष पण आहे तिथं आणि आपल्या कंपनीमध्ये आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये ही ऑर्गनायझेशन माझी आहे आणि जेवढं माझ्या मालकाचा अधिकार आहे तेवढाच माझा पण अधिकार आहे हा विचार असणं आणि ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही पाहिजे. ही जोपर्यंत नाहीये तोपर्यंत ती ओनरशिप ज्याला म्हणतो आपण ओनरशिप रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी, आणि ती माझ्यातच नाही, मी ज्या टीम्स लीड केल्यात म्हणजे माझ्याकडे ज्या टीम्स आहेत. तुझ्याकडे किती लोकांचं रिपोर्टिंग आता? हा अराउंड 140-150 पर्यंत. अच्छा, पूर्ण इंटरनॅशनल 140 लोक तुम्हाला रिपोर्ट करतात? हो.
आणि त्यांचं सगळ्यांचं असंच ऍटिट्यूड आहे. हो, आय सी दॅट इट इज दॅट वे. म्हणजे आणि कुठल्याही, मला असं वाटतं म्हणजे आज माझ्यासाठी पण फार मोठी लर्निंग आहे, कारण ESDS मी पण ESDS बरोबर फार क्लोजली काम करतो अनेक प्रोजेक्टवर, कारण माझंही आय टी बॅकग्राऊंड असल्यामुळं काही आम्ही बऱ्याच वेळा बोलत असतो, प्रोजेक्ट सोबत करत असतो, अनेक गोष्टी करत असतो. पण मला हा जो अँगल आज कळतोय ESDS चा, हा फार मोठा अँगल आहे. म्हणजे आपल्या कंपनीतल्या माणसाला शेवटच्या अगदी त्या सिक्युरिटी गार्ड पर्यंत त्याला वाटणं की ही कंपनी माझी आहे. मला असं वाटतं त्याच्यात मी बऱ्याच वेळा यांना बोलत असतो की कधी कधी ट्रेकला जात असतात मुलांबरोबर, कधी कुठंतरी इव्हेंटच असतो, कधी काय चाललेलं असतं, मी बऱ्याच वेळा त्यांना बोलत असतो की तुमचं एवढं कसं बॉन्डिंग आहे. पण मला आज ते कळतंय की खरं 16 वर्ष शिकल्यानंतर, शिकेपर्यंत लोक थांबतात, मग त्याला काय 16 ते 60 वर्ष लागले तरी चालतील, शिकल्यानंतर थांबणं फार अवघड आहे, ते कौतुकास्पद आहे. नाही, आणि शिकणं हे एक जे आहे ना लर्निंग आपण ज्याला म्हणतो ना, ते आजही मी रोज काहीतरी नवीन शिकतो. म्हणजे त्याच्याशिवाय रोज तेच जॉब करून हे नाही, एक लेवल पर्यंत शिकणं, त्याच्यात मास्टरी करणं आणि ती नॉलेज पुढे दुसऱ्यांना देऊन आपण पुढे जाणं, अजून दॅट इज यु नो हॅज केप्ट मी गोईंग फॉरवर्ड. तर नाही, आणि खरंच मला फार आज विशेष वाटतंय की आणि आज म्हणजे मला आनंद याचा आहे की कारण मी पियुष सोमणींना मी अनेक वर्ष पाहिलेलं आहे, म्हणजे की त्यांचं सगळी ग्रोथ मी पाहिलेली आहे, आणि एकदम हंबल बॅकग्राऊंड मधून वडील बँकेत नोकरीला, आणि बँकेतल्या नोकरीवाल्या माणसाचा एक ॲटिट्यूड टिपिकल असतो जो आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे, की त्यांचं असतं की आपल्या मुलांनी नोकरी करावी, आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा थोडीशी चांगली नोकरी करावी, आपल्यापेक्षा चांगलं त्याची लाईफस्टाईल व्हावी, इथपर्यंतच अँगल असतो. परंतु पियुषच्या वडिलांनी त्यांना उद्योग व्यवसाय करायला भाग पाडलं आणि त्याच्यातून जी ग्रोथ आज आपण पाहतोय की ESDS ही 300-400 कोटी रुपयाची कंपनी आणि 1100 लोक काम करतायत, आणि हे 1100 असे आहेत की हे म्हणजे प्रत्येकजण असं हत्तीचं बळ घेऊन आलेलं आहे, कारण तुम्ही प्रत्येकजण मालक असल्यासारखे ज्या पद्धतीने काम करतायत, हत्तीचं म्हणजे 1000 हत्तींचं बळ असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही अशी ती ESDS आहे. आणि म्हणूनच खूप मोठं यश पियुषला मिळालंय, आणि याच्यातही खूप हंबल, म्हणजे हे असतानाही खूप लोकांना मदत, म्हणजे कोविडमध्ये मला माहिती आहे की त्यांनी अनेक लोकांना मदत केली, इतक्या लोकांचे अडचणी होत्या, कोणाचं काय प्रॉब्लेम्स होते, प्रत्येक वेळेस असायचं, प्रत्येक व्यक्तीशी संबंध, प्रत्येकाच्या सुखदुःखात असणं. आता मी सहज बघत होतो की त्यांच्या सेक्रेटरीला ते सांगत होते की 2-3 दिवस मी सारखा बाहेर होतो म्हणून तुला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकलो नाही, तर तिला सॉरी म्हणून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा ते 3 दिवसांनी देत होते त्यांच्या सेक्रेटरीला. किंवा मी त्यांच्या ऑफिसमध्ये पाहतो की जी काच आहे त्या काच, नॉर्मली मी इतक्या ऑफिसेसमध्ये जातो पियुष, परंतु काचा कशा असतात की मालकाला आत बसून बाहेरचं दिसतं, बाहेरच्यांना मालक काय करतोय ते दिसत नाही. किंवा जो मेन माणूस असतो, जो चेअरमॅन असेल, MD असेल, CEO असेल, त्याची केबिनची काच अशी असते की त्याला बाहेरचं दिसलं पाहिजे पण बाहेरच्यांना आतलं तो काय करतो दिसलं नाही पाहिजे. पण पियुषच्या केबिनची काच पण उलटी आहे, म्हणजे त्याचे बाहेरचं त्याला दिसत नाही परंतु बाहेर बसलेल्या सगळ्या स्टाफला पियुष सरांच्या ऑफिसमध्ये काय चाललंय हे दिसत असतं. म्हणजे एकंदरीत एक वेगळ्या विचाराचा माणूस ज्यांनी IT इंडस्ट्री केली, स्वतः आज 50 पेक्षा जास्त एंटरप्रेन्युअर्स ESDS मधून बाहेर निघाले, 1100 पेक्षा जास्त चांगले एम्प्लॉईज तयार झाले, वायनरी सारखा एकदम आउट ऑफ द बॉक्स, आणि ते पण वायनरी म्हणजे जांभळापासून वाईन बनवायचा एक प्रयोग करून, मला वाटतं देशात हा प्रयोग कोणी केलेला नसेल, देशात पहिला प्रयोग हा जांभळापासून वाईन बनवण्याचा करणं, शेती घेणं, शेती करणं, असे वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते पियुष करत असतात. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या गेट इन्स्पायर्ड मध्ये आपण त्यांना बोलवलं होतं की त्यांच्याकडे बघून आपल्याले काही लोक इन्स्पायर्ड व्हावे. आणि मी परत गेट इन्स्पायर्डच्या सगळ्या माझ्या प्रेक्षकांना हेच सांगू इच्छितो की मनुष्याचा जन्म कसा व्हावा, कुठे व्हावा, ह्याच्यावर आपला काही कंट्रोल नाहीये,
कारण शेवटी आपण कुठल्या परिस्थितीत कुठल्या परिवारात कसे जन्मालेले येतो हे आपल्याला माहीत नाहीये, मात्र जीवन कसं जगायचं आणि या जीवनाचा शेवट कसा झाला पाहिजे हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून जीवनभर एक चांगलं कष्ट करून, एक ध्येय ठेवून, एक जीवनाचं उद्दिष्ट ठरवून त्या पद्धतीने काम करणं आणि एक चांगल्या पद्धतीचा आपल्या जीवनाचा शेवट होणं हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. आणि ते काम पियुष आपण करताय, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुम्ही अजून लोकांना मोटिवेट करत राहा, इन्स्पायर करत राहा आणि त्यांना कुठेतरी पुढं आणण्याचं, कारण ही एक पिरॅमिड आहे. ते पिरॅमिडमध्ये जे स्ट्रक्चर आहे असं खालून खालून तयार होत जातं आणि त्याच्या पिरॅमिडच्या वर आपण असतो, परंतु खाली जी मंडळी आपण जितकी पॉवरफुल तयार करू तेवढं ती कंपनी मजबूतीने उभी राहत असते. हे जे पिरॅमिड आहे ते पिरॅमिड एक चांगल्या पद्धतीने आपण करावं अशीच आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू.